नमस्कार, मैं हूं संजय मिरे। कारण न्यूज के हिंदी समाचारों में आप सभी का स्वागत है। बीती रात मोतीबाग पहलवान बाबा दरगाह परिसर के पास एक विधि संघर्ष बालक अपने मां के साथ जाते हुए दिखाई दिया। संदेह होने पर पुलिस ने जब उसे पूछा तो उसकी मां ने बताया कि मेरे बेटे ने शेखर नाम के एक व्यक्ति को तलवार से हमला कर उसे मौत के घाट उतार दिया। मृतक कचरा चुनने वाला बताया जा रहा है। पुराने विवाद के चलते इस हमले के होने की जानकारी मिली है। फिलहाल इस मामले में आगे की जाँच जरीपटका पुलिस कर रही है। या संदर्भात आपल्याकडे एक गुन्हा दाखल झालेला आहे 615/23 मतलब 302 प्रमाणे। काल रात्री अंदाजे सुमारे 2:30 दरम्यान आपले CR मोबाईल वस्ते हुडकेश्वरून परत येत होती। परत येता दरम्यान मोतीबाग पहलवान बाबा दर्गा जवळ सार्वजनिक रोडवर एक विधी संघर्ष बालक तिथून पळून जात असताना दिसला। त्याच्यासोबत त्याची आई पण होती। त्यांना ते CR मोबाईलचे आमचे अंमलदार प्रकाश पत्मारे यांनी थांबवलं आणि त्यांना विचारणा केली। त्यावेळेस त्यांनी त्याच्या आईनं सांगितले की एक शेखर नावाचा इसम आहे, त्याला तो कसरत गुंडार आहे, त्यांना माझ्या मुलानं पोलीस संघर्ष बालक आहे, त्यांनी त्याला तलवारीनं मारलेला आहे, तो मृत्यू पावलेला आहे अशी माहिती भेटल्यावर आपण पोलीस स्टेशनला सरकारतर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील कारवाई चालू आहे। याच्यामध्ये तर प्राथमिक असं आहे की जो मृतक आहे तो कचरा तुंबणारा होता। हा विधी संघर्ष बालक पण त्याच एरियामध्ये राहणारा होता। यांचे थोडं वाद झाले होते पहिले विधी संघर्ष बालकाला। तो मृतक जो आहे त्यांनी एका छोट्या शस्त्रानं त्याच्या पायाला वार केला होता। त्याच्याच तो राग धरून तो घरी जाऊन तो त्यात तलवार घेऊन आला आणि त्या तलवारीने त्याच्यावर वार केले। आणि पावसाचं हे असल्यामुळे त्या घटनास्थळी इतर लोक काही नव्हते। तेवढंच आणखी पुढील तपास चालू आहे असं म्हणजे हा विधी संघर्ष बालकाला त्याच्या आईने आमच्या ताब्यात आणून दिलेला आहे। पुढील कारवाई चालू आहे। तपासात बघता येईल आणखी असा सध्या तरी येणार।